विषय बुद्धिमत्ता घटक समसंबंध उपघटक इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला. प्रश्न असा आहे, पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखून योग्य पर्याय क्रमांक रंगवा यासाठी अक्षरमाला दिलेली आहे. प्रश्न असा आहे, के हे पहिले पद आहे, ओ हे दुसरे पद आहे, क्यू हे तिसरे पद आहे आणि आपल्याला चौथे पद ओळखायचे आहे. यासाठी पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे व्ही, दुसरा पर्याय आहे टी, तिसरा पर्याय आहे आय आणि चौथा पर्याय आहे जे. जर आपण याचं निरीक्षण केलं तर डावीकडून के या अक्षराचा क्रमांक 11 आहे आणि उजवीकडून ओ या अक्षराचा क्रमांक देखील 11 आहे. यानुसार जर आपण पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध पाहिला तसंच तिसरं पद क्यू आहे. क्यू हे अक्षर डावीकडून 17 क्रमांकावर आहे आणि उजवीकडून 17 क्रमांकाचं जर अक्षर पाहिलं तर ते आय हे इंग्रजी अक्षर आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 हे येईल. किंवा आणखी एका पद्धतीने पाहू शकतो, के या अक्षराचा क्रमांक आहे 11 आणि ओ या अक्षराचा क्रमांक आहे 15, दोन्हीची बेरीज केली तर 26 येते. क्यू या अक्षराचा क्रमांक आहे 17 आणि समानतेनुसार जर पाहिलं तर 17 मध्ये किती मिळवले म्हणजे 26 येतात ते म्हणजे 9 आणि 9 या क्रमांकावर अक्षर आहे आय. म्हणजे संबंधित अक्षराच्या क्रमांकाची बेरीज 26 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे.